शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। घर कार्य में व्यस्त रहने वाली महिलाओं को कुछ क्षण खुशी के देने के लिए एरोली प्रभाग क्रमांक 12 स्थित सेक्टर 2 में नगर सेवक अनंत सुतार और शशिकला सुतार के नेतृत्व में अनंत प्रतिष्ठान द्वारा सार्वजनिक हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां महिलाओं की विलक्षण गर्दी नजर आई। इस कार्यक्रम को खास बनाने के लिए शहर की महिलाओं के लिए प्रेरणा स्थान साबित होने वाली महिला पुलिस अधिकारी मीरा बंसोड़े ने विशेष रूप से उपस्थित रहकर महिलाओं को स्वसुरक्षा का पाठ सिखाया, तो वहीं यहां आयोजित तरह तरह के फन गेम्स का महिलाएं खूब आनंद लेती नजर आई। इस मंच पर कुछ महिलाएं अपनी प्रतिभा भी दिखाती नजर आई। इतना ही नहीं तो स्वयं सूत्र संचालक के साथ मिमिक्री आर्टिस्ट भी यहां आई महिलाओं को हंसी से लोटपोट करते नजर आए। अंत में मान्यवरों के हाथों 3 लकी विनर्स को पैठणी देकर सम्मानित किया गया। मीरा बंसोड़े ने कार्यक्रम को लेकर अपनी भावनाएं व्यक्त की। महिला चा हळदी कुंकवाच्या निमित्त मला इथे बोलवण्यात आलं होतं महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी। महिलांचे वाढते गुन्हे बघता महिलांना सावध करणं हे माझं कर्तव्य आहे आणि महिला व मुलांसाठी 103 नंबरची हेल्पलाईन आहे आणि नवी मुंबईच्या झोन 1 आणि झोन 2 मध्ये महिलांना कुठलीही मदत पाहिजे म्हणून महिलांसाठी 2 गाड्या गस्त करत असेल लहान मुलं आणि महिलांसाठी। आजचे जे महिलांवर होणारे अत्याचार आहेत हे थांबण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवतो। महिला सहायता कक्षामार्फत आमच्याकडे काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यामुळे आम्ही जवळजवळ 299 महिलांचे संसार बसवलेले आहेत, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केलेले आहेत। आमच्याकडे येणाऱ्या महिलांना आम्ही मदत करत असतो। महिलांना कुठल्याही संकटाला बळी न पडता पोलिसांना सरळ तक्रार करावी। पोलीस तुमच्या सदैव मदतीला आहेत। आमचे CP साहेब आहेत, आमचे DCP साहेब, जॉईंट CP साहेब यांच्या सर्व महिलांबद्दल आम्ही इतके सतर्क आहोत। कुठल्याही महिलेला कुठलीही अडचण आली तर आम्ही मदतीचा हात देतो। तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जा, अन्यथा आमच्याकडे या, तुम्हाला मदत सदैव आम्ही करत राहू। वहीं अनंत सुतार एवं अन्य आयोजकों ने कार्यक्रम को लेकर अधिक जानकारी दी। पहिले तर मी सुतार साहेबांचे आभार मानेन की सुतार साहेबांनी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम वार्ड क्रमांक 12 साठी केला। आज 5 वर्षातनं एकदाच आमच्याकडे हळदी कुंकू केलं जातं, म्हणजे इलेक्शन आल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा कोणी येत नाही। पण आज सुतार साहेबांनी असं दाखवलं की आम्ही इथे वार्डात नसूनसुद्धा त्यांनी आमच्या वार्डासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला, महिलांना एकत्र करण्याचं काम केलं किंवा एकविरेची जी पिकनिक काढली ती आम्हाला खूप मोठी आहे। आणि साहेबांनी जे आता साहेबांच्या तर्फे आम्हाला मॅडम भेटणार आहे याचा आम्हाला खूप आनंद होतोय। आनंद प्रतिष्ठान आयोजित आज प्रभाग क्रमांक 12 महिलांसाठी खास हळदी कुंकवाचा प्रोग्राम आयोजित केला होता। महिलांसाठी हळदी कुंकवाचा प्रोग्राम म्हणजे कारण महिलांनी ज्या आजच्या याच्यामध्ये बिझी असतात कामामध्ये, त्यांना स्वतःसाठी टाईम काढत नाही, तर हळदी कुंकवाचा प्रोग्राम ठेवला, त्या आमंत्रण दिलं का त्या हळदी कुंकवासाठी बरोबर टाईम काढतात आणि येतात। ते महिलांना हळदी कुंकवाचा म्हणजे त्यांना एकमेकीला शुभेच्छा देतात आणि महिलांसाठी कुठं विरंगुळापणसुद्धा हो त्यासाठी आज पैठणीचा खेळ आम्ही ठेवलेला। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।